हेलो एंड वेलकम टू माय चैनल मयूरी ऑन द गो. आज आहे एक स्पेशल दिवस. आज आहे माझ्या आणि अक्षरच्या एंगेजमेंटची 1 year अनिव्हर्सरी. मागच्या वर्षी याच दिवशी नवी मुंबईमध्ये आमची एंगेजमेंट झाली होती. तर आजच्या दिवशीचे सेलिब्रेशन्स म्हणायचं तर आम्ही डिनरचा प्लॅन केला आहे आणि मूवीला सुद्धा जाणार आहे रात्री. पण तरी सुद्धा मला वाटलं की आज घरात ऍटलीस्ट छोटंसं काहीतरी सेलिब्रेशन करावं. आणि मी एका कामासाठी बाहेर पडत होते आज, तर अक्षयला मी सांगितलं नाही आहे की माझा हा सुद्धा एक प्लॅन आहे की आज घरी एक छोटंसं सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत. आणि त्यासाठीच मी सेलिब्रेशनसाठी इथे काहीतरी घ्यायला आली आहे इथल्या ग्रोसरी स्टोअरमध्ये. तर केक आणि फ्लावर्स घ्यायचा विचार आहे. आता आतमध्ये जाऊन बघते की अजून काय मिळतंय छान सेलिब्रेशनसाठी. आणि अक्षय ॲक्च्युली सरप्राईज होईल हे बघून, बिकॉज त्याला अजिबातच आयडिया नाही आहे की मी हे सुद्धा घेणार आहे. तर बघेन त्याची रिॲक्शन कशी आहे. आणि आम्ही डिनरला आज एका इंडियन फ्युजन प्लेसला जाणार आहे, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एंडला मी मागच्या वर्षी आमचं जे एंगेजमेंटचं फंक्शन होतं त्याचे काही क्लिप्ससुद्धा ॲड करेन. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आमच्या एंगेजमेंटचं फंक्शन लास्ट इयर कसं झालं, फॅमिली मेंबर्सनी काय काय तयारी केली होती हे सुद्धा नक्की बघा. आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं ते फंक्शन. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तर क्लायमेट खूप छान आहे आज. हे ॲक्च्युली सॅनोजेमध्ये पहिल्यांदाच मी एकटी ड्राईव्ह करून कुठेतरी आले आहे, तर त्याची सुद्धा वेगळी मजा आहे. जाऊयात आता आपण ग्रोसरी स्टोअर मध्ये आणि बघूयात काय मिळतंय सामान सेलिब्रेशन साठी. ग्रोसरी स्टोअर मध्ये एंटर केल्या फ्लावर्सचा हा सेक्शन आहे. तिथे भरपूर फ्लावर्स ठेवलेत त्यांनी. इथल्या ग्रोसरी स्टोअरमध्ये हे असं भरपूर सारं डेकोरेशनचं सामान आणि फ्लावर्स वगैरे मिळतात. सो इझी आहे, आपल्याला हे सामान ग्रोसरी स्टोअरमध्येच मिळून जातं. आणि इथे बाकीच्या आपल्या ज्या ग्रोसरीच्या गोष्टी आहेत, फळं भाज्या हे असं इथे सगळं आहे. तर हे सेफवे असं दुकान आहे अमेरिकेतलं. मला जे फ्लावर्स हवे होते ते बहुतेक संपलेत, पण हे व्हाईटवाले छान दिसत आहेत. आणि सध्या सगळं क्रिसमसचं डेकोरेशन आहे इथे. माझ्या मागे खूप मोठा असा यांचा केकचा सेक्शन आहे, तिथे एखादा केक बघते. आणि इथे भरपूर व्हरायटी आहे. सो इथे बरेच ऑप्शन्स आहेत चॉकलेट केकचे, तर आता ह्याच्यातनं सिलेक्ट करते. घेऊन तर झालेलं आहे सामान. मला हवे तसे फ्लावर्स तर नाही मिळालेत मला, बट केक छान दिसतोय तर घेतलेला आहे मी. आणि आता निघते, घरी जाते. तसंच होतं, बट हवे तसे फ्लावर्स इझिली मिळतच नव्हते, त्यामुळे जरा जास्त टाइम गेला. पण आता निघते घरी आणि आय होप मी जे घेतलंय ते अक्षयला आवडेल. तर आता मस्त रेडी झालोय आम्ही दोघं. आणि अक्षयला कळलंय काय घेऊन आली आहे मी सेलिब्रेशनसाठी. तर अक्षय तुला समजलेलं का मी दुपारी कुठे गेले होते आणि काय आणायला गेलेले? हो, जरा अंदाज आला होता मला आधीच, बट आता काय आणणार नक्की ते मला माहित नव्हतं. तर आता तुला कळलंय ना काय घेऊन आली आहे मी? हो हो. तर आता आम्ही केक कटिंग करून घेतो. लागलीय तर कधी केक कट करून खातो असं झालंय. Thank you.
इथे जेव्हा आपण फ्लावर्स विकत घेतो तेव्हा त्यांच्यासोबत हे असं एक ब्लॅक कलरचं पॅकेट असतं, ह्यात एक पावडर असते जी पाण्यात मिक्स करायची आणि त्याच्यात फ्लावर्स ठेवले की फ्लावर्स खूप दिवस खूप छान राहतात. तर वाजले आहेत 7:30 आणि डिनरला चाललो आहे आम्ही. एक इंडियन फ्युजन रेस्टॉरंट आहे जे कधीपासून आम्हाला दोघांना ट्राय करायचं होतं, तर तिथेच चाललो आहे आज. करियपनाव इंडियन स्ट्रीट फूड असं या जागेचं नाव आहे. तर चला जाऊन बघूयात आतमध्ये. खूप दिवसांनी मस्त फेवरेट समोसा चाट खायला मिळणार आहे आणि इथे इंडियन प्लेसेसमध्ये तीच मजा वाटते बिकॉज सगळीकडे नाही मिळत आपल्याला इझिली. अक्षयचं फेवरेट खीमा पाव. सो आज आम्ही इथे अजून एक गोष्ट ट्राय करतोय, चिकन हांडी राईस बोल, आणि छान दिसतंय. आणि इथे ना ॲक्च्युली त्यांनी पाणी पिण्यासाठी आपले युजली जे ग्लास असतात त्याच्या जागी हे मेसन जार ठेवले. तर ह्याला मराठीत म्हणायचं तर आपण याला बरणीसुद्धा म्हणू शकतो. तर हे एकदम वेगळं आहे, छान वाटलं मला. आणि फूडसुद्धा खूप छान आहे. मस्त होतं डिनर आणि बऱ्याच टाईम नंतर बाहेर जाऊन इंडियन खाल्लं आहे आणि आवडलंय आम्हाला. जवळ असून ही जागा आम्ही खूप समस्या ट्राय करतो. हा ऍक्च्युली इतकं जवळ होतं बट राहत होतं कधीपासून. तर हां मजा आली, म्हणजे सकाळी असा फार काही प्लॅन नव्हता. घरी येऊन थोडा वेळ मस्तपैकी रिलॅक्स केले आणि आता आम्ही निघतोय आमच्या मूवीसाठी. आयुष्मान खुरानाचा अँड ॲक्शन हिरो हा मूवी बघणार आहोत आज आणि होपफुली आवडेल. जाता जाता शेअर करते तुमच्यासोबत आमच्या एंगेजमेंटचे काही मोमेंट्स.
होप तुम्हाला आमच्या एंगेजमेंट सेरेमनीचे हे ग्लिम्स बघायला आवडलं असेल. तर आलो आहे फायनली मूवीवरून घरी. छान होता मूवी, तर छान गेला आमचा आजचा दिवस आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते. होपफुली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कमेंट्स माझ्यासोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.